विलासराव देशमुख विधान परिषद निवडणुकीत अर्ध्या मतानं पराभूत झाले आणि त्यामुळे पुढे जाऊन ते मुख्यमंत्री म्हणले हे वाक्य ऐकायला विसंगत आणि आश्चर्यकारक वगैरे वाटेल, पण खरंय विलासरावांशी संबंधित महाराष्ट्राच्या राजकारणातला हा रंजक किस्सा आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत. नमस्कार, मी संतोष राजमाडिक बोलबिंदासच्या आजच्या भागात तुमचं मनापासून स्वागत. 1995 सालची विधानसभा निवडणूक आणि या विधानसभा निवडणुकीत विलासराव देशमुखांचा लातूर मतदारसंघातून शिवाजीराव कवेकरांनी पराभव केला होता. कवेकर हे जनता दलाचे उमेदवार होते. विलासराव ही काँग्रेसच्या मातब्बर नेत्यांपैकी एक असल्यामुळे त्यांच्या पराभवाची जोरदार चर्चा त्यावेळी झाली होती. या पराभवाची चर्चा थांबते न थांबते तोपर्यंत 1996 साली विधान परिषद निवडणूक लागली आणि त्याचवेळी काँग्रेसने भूमिका घेतली की विधानसभेत पराभूत झालेल्यांना विधान परिषदेत संधी देऊ नये. पण तरीही त्यावेळी काँग्रेसमध्ये असलेल्या शरद पवारांनी त्यांचं समर्थक असलेल्या छगन भुजबळांचं नाव विधान परिषदेसाठी पुढं केलं. मग विलासरावांनीही बंडखोरी केली आणि अपक्ष म्हणून विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरले. या विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेनं विलासराव देशमुखांना पाठिंबा दिला होता. एवढंच नाही तर शिवसेनेनं पाठिंबा देण्याआधी बाळासाहेबांनी विलासरावांना शिवसेनेत येण्याची ऑफरही दिली होती. मात्र माझ्या रक्तातील काँग्रेस तुम्ही कशी काढणार असा प्रश्न विलासरावांनी बाळासाहेबांना उद्देशून विचारला होता. विलासरावांचा हा प्रश्न त्यावेळी चर्चेचा विषय ठरला होता. बाळासाहेबांनी शिवसेना प्रवेशाची विचारणा केल्यावर विलासराव म्हणाले होते की पराभव झाला तरी 72 पण काँग्रेसचा विचार सोडणार नाही. त्यानंतर अपक्ष उमेदवार म्हणून विधान परिषदेला सामोरे गेलेल्या विलासरावांचा शिवसेनेचा पाठिंबा असतानाही पराभव झाला आणि तोही केवळ अर्ध्या मतानं. त्यावेळी त्यांच्यासमोर लालसिंग राजपूत हे उमेदवार म्हणून उभे होते आणि ते अर्ध्या मताने जिंकले होते. विधिमंडळाचे निवृत्त प्रधान सचिव अनंत कळसे हे विलासरावांचा पराभव झालेल्या त्या निवडणुकीवेळी रिटर्निंग ऑफिसर म्हणून काम पाहत होते. 1995 विधानसभेत आणि 1996 विधान परिषदेत पराभव असे दोन सलग पराभव स्वीकारल्यानंतर विलासराव 1999 साली पुन्हा लातूरमधून विधानसभेसाठी उभे राहिले आणि महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी झाले. 1999 आमदार म्हणून विजयी झाल्यानंतर स्थापन झालेल्या राज्य सरकारचं नेतृत्वही विलासरावांनी केलं. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले. विलासराव मुख्यमंत्री बनल्यानंतर त्यांनी एके दिवशी अनंत कळसेंना बोलावून घेतलं आणि मिठी मारली. ही आठवण सांगताना अनंत कळसे म्हणतात, मुख्यमंत्री झाल्यावर विलासरावांनी मला कडकडून मिठी मारली आणि म्हणाले, कळसे तुम्ही काटेकोरपणे काउंटिंग केली आणि मी अर्ध्या मतानं पडलो. जिंकलो असतो तर शिवसेनेमध्ये मी अडकून पडलो असतो. पराभूत झालो म्हणून पुन्हा काँग्रेसमध्ये काम करू लागलो आणि आता मुख्यमंत्री झालो. एखाद्या पराभवानं खचून न जाता त्याकडे सकारात्मक पाहण्याचा स्वभाव त्यांच्याकडे होता हेच यातून दिसून येतं. आज स्वर्गीय विलासराव देशमुख यांचा जन्मदिवस. बोलबिंदासनी म्हणूनच त्यांच्या आठवणींना दिलेला हा उजाळा. तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.